आज तीस एप्रिल मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सहाशे बेचाळीस शिवरायांच्या कालखंडामध्ये शेत मोजणी झाली ती शेवटची झाली ती तीन वेळा झाली महाराजांचा सचिव अनोज दत्तो यांच्या देखरेखाली इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तर मध्ये झाली ती अधिक शास्त्रशुद्ध मानली जाई सर्वसाधारणपणे जमिनीचे चार प्रकार पाडले एक जिरायत दोन बागायत आहेत तीन पाठस्थळ व चार मोठस्थळ पाठस्थळ म्हणजे धरणाच्या पाटाने भिजणारी जमीन आणि मोठस्थळ म्हणजे मोठेच्या पाण्याने भिजणारी जमीन याशिवाय भात जमीन ऊज जमीन भाजीपाला जमीन असे पिकानुसार जमिनीचे प्रकार पाडले गेले त्यातही उपप्रकार होते भात जमिनीचे एकूण बारा प्रकार मानले गेले आणि प्रत्येक प्रकारानुसार जमिनीचा महसूल सारा ठरवला जाई रहितेकडून दोन प्रकारे महसूल गोळा केला जाई नक्त व ऐन जिन्सी असे दोन प्रकार होते नक्त म्हणजे रोखीत घेतला जाणारा महसूल ऐन जिन्सी म्हणजे शेतीत जे उत्पन्न होईल त्याच्या स्वरूपात घेतला जाणारा महसूल ऊस सुंठ हळद भाजीपाला फळफळावळ फड़ इत्यादी नक्त महसूल गोळा केला जाई। ज्वारी बाजरी नाचणी भात नारळ सुपारी इत्यादी वरचा महसूल ऐन जिन्सी घेतला जाई सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या दोन पंचमांश एवढी महसूल आकारणी होत असे काही प्रदेशात जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आकारणी केली जाई इसवी सन सोळाशे एक्याण्णवचे परगणी शिराळाचा एक कागद सापडतो त्यामध्ये त्या, त्या भागामध्ये बिग्यानुसार पुढील प्रमाणे अन आकारणी केली जाईल काळी कसदार जमीन दर बिग्यास दोन मन भात जमीन दरबिग्यास साडेसात मन आणि वाजट जमीन दर बिग्यास सव्वा मन नक्त आकारणी होत असे हेही त्या कागदपत्रामध्ये नोंद केली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी